घाट में किराना, मेघाट में किराना, भागकुली में किराना, घर घर में किराना, चौपड़पट्टी में किराना, ना रुकने वाला, ना थकने वाला, ना बिकने वाला, ना बिकने वाला, मंदिर में भी जोर से मना रवि राना, मंदिर में भी, दरगाह में भी, विहार में भी, विहार में भी, चर्च में भी, दुख में भी, सुख में भी, संविधान के साथ, जय भीम के साथ, रहीम के साथ, राम के साथ, राम के साथ, संविधान के साथ, ओ पाना वाला, ओ पाना लेके आपके बार भी रिकॉर्ड बनेगा, चौथी बार भी रवि राणा, रवि राणा, रवि राणा। ज्याला घर आहे तिथे किराणा, ज्याला घर नाही त्याला खाना। म्हणून म्हणायचंय, किसी को खाना मिला, किसी को खाना मिला, किसी को किराना मिला, किसी को खाना मिला, किसी को किराना मिला, हर एक गरीब के दिल में मुझे रवि राणा मिला, रवि राणा मिला। आणि अशा या दानशूराचं, या दानवीरांचं, या भविष्यव्य भवितव्य घडवायचं बनवायचं हे फक्त आपल्या हातामध्ये आहे, आपल्या आशीर्वादामध्ये ताकद आहे। म्हणून येणाऱ्या 20 तारखेला आपण सगळे काम बाजूला टाकून आपल्याला मतदान करायला जायचं आहे। आणि माननीय रविवारांना ही निवडून येणारच आहेत, पण आपल्याला काय करायचंय, रेकॉर्ड कायम करायचं आहे, रेकॉर्ड। आणि आमच्यासाठी तुम्ही मोठं आंदोलन उभारणारच आहे हे मला माहिती आहे। त्या कव्वालीचा एक कळवा म्हणतो, शुभेच्छा देणार आहे तर मी त्यांना एक मिनिट जोडतो लाईनवर। हा देवेंद्र फडणवीस साहेब, सर्वांना नमस्कार। त्या ठिकाणी उपस्थित असलेले रवि राणाजी, नवनीतय राणा, सर्वच आपले पदाधिकारी आणि उपस्थित सर्व दिव्यांग बंधूंनो, आपल्या सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। दरवर्षी आपण हा कार्यक्रम करत असतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने
आपले दिव्यांग बंधू असतील, आपले कुष्ठरोगी बांधव असतील, सगळे एकत्रित येऊन ही दिवाळी आपण साजरी करत असतो आणि या माध्यमातून आपल्याशी देखील संवाद साधण्याची संधी मला मिळते. याही वेळी ही दीपावली आपल्या सर्वांना सुख समाधानाची आरोग्याची जावो अशी या ठिकाणी मी प्रार्थना करतो. आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो. हो धन्यवाद. एकच भाऊ एक विषय यांचा छोटासा विषय होता की सगळ्यांना 3 सिलेंडर मिळतात, अंध अपंग मध्यमधन कुष्ठरोगींना मिळत नाही. त्यांची विनंती होती की आम्हाला सुद्धा मिळाले पाहिजे. थँक्यू. धन्यवाद. दोन्ही हात वर्तघराचे जोरण म्हणायचं आहे. भारत माता की, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. आज या ठिकाणी आमचे अपंग दिव्यांग मतिमंद या ठिकाणी ज्या ठिकाणी अंध आणि संपूर्ण या ठिकाणी उपस्थित, काही कुष्ठरोगी पण आहे, काही मोठ्या प्रमाणात ज्या खऱ्या अर्थानं ज्यांच्या डोळ्याने दिसत नाही, त्या पायाने चालता येत नाही, अनेकांना मोठ्या संकटातून आपलं जीवन जगावं लागते. आपल्या जीवनाचा एक एक क्षण हा दुःखातला सुखात झाला पाहिजे या दृष्टिकोनातून गंगा सावित्री निवास या ठिकाणी दरवर्षी आपण या ठिकाणी दिवाळी मी आपल्या सगळ्यांसोबत साजरी करतो. मला असं वाटते की आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत गंगा सावित्री निवासाला जी दिवाळी होते, याच्यापेक्षा मोठा क्षण इथे, याच्यापेक्षा मोठी दिवाळी माझ्या आयुष्यात कधीही मोठी होऊ शकत नाही. ही सगळ्यात मोठी दिवाळी. आज जेव्हा मी आमच्या अत्यंत निराधार आई बहिणींना, बुजुर्गांना, युवकांना भेटत होतो, भेटत मी या ठिकाणी इथपर्यंत पोहोचलो. मला असं वाटलं की त्यांच्या हातात हात घेऊन, त्यांचा हात आपल्या हाताला मिळवून, त्यांचा हात माझ्या डोक्यावर ठेवून त्यांनी प्रचंड आपल्या अंतरात्मातून मला जो आशीर्वाद दिला, ती ताकद माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी ताकद आहे. ही ताकद तुम्ही मला नेहमी दिलेली. आणि आज मी नेहमी सांगतो, माणूस किती जगला त्याला महत्त्व नाही आहे, किती लोकांसाठी जगला याला महत्त्व आहे. आणि हा विचार प्रत्येकाच्या हृदयामध्ये असला पाहिजे, प्रत्येकाने त्याला स्पर्श केला पाहिजे, प्रत्येकाने त्याला अनुभवलं पाहिजे की मी आणि माझं कुटुंब याच्यासाठी जगणारे तर अनेक लोक आहे, पण या कुटुंबासाठी जो जगतो तो खरा रेसचा घोडा असतो आणि तो खरा माणूस असतो. हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि या सगळ्यांना डोळ्यासमोर ठेवून समाजामध्ये प्रत्येक यशाची पायरी गाठणाऱ्या व्यक्तीने हे लक्षात ठेवलं पाहिजे की वरती चढताना खाली वाकून पाहिलं पाहिजे की अनेक लोक आमची वाट पाहत आहे की आम्हाला आमचा भाऊ, आमचा मुलगा हात देईल आणि आम्हाला पुढे नेईल. अशा प्रकारचं धोरण जर प्रत्येकाने ठेवलं तरच आपण या समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला मदत करू शकतो, साथ देऊ शकतो. आज राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, मी त्यांचं अभिनंदन करेन की एवढ्या व्यस्त कार्यक्रमामध्ये, एवढ्या गर्दीमध्ये जेव्हा आमच्या निराधार लोकांसाठी मी म्हटलं की अपंग, अंध, मतिमंद आणि कुष्ठरोगी असे आमचे सगळे बांधव हे परिवार या ठिकाणी दिवाळी साजरी करताय, तर त्यांनी ताबडतोब फोन घेतला आणि तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या या ठिकाणी शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं मनापासून तुमच्या सगळ्यांच्या वतीने आभार व्यक्त करतो की माणूस कसा असला पाहिजे, नेता कसा असला पाहिजे, तर देवेंद्र फडणवीस साहेबांसारखा असला पाहिजे. हे जिवंत उदाहरण आपल्या जीवनामध्ये आपण पाहतो. दरवर्षी ते आपल्या सगळ्यांना, निराधार लोकांना शुभेच्छा देतात, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. या ठिकाणी कविताताई बसल्या आमच्या, ज्या दरवर्षी कविताताई आपण अनेक या ठिकाणी सगळ्या लाभार्थ्यांना या ठिकाणी उपस्थित करता. रिजवान भाईनी या ठिकाणी आपल्या गाण्यातून अनेक शब्द बोलले आणि त्यांनी मागणी केली, कविताताईनी सुद्धा मागणी केली की भाऊ आम्हाला सगळ्यांना 3 सिलेंडर हे मिळाले पाहिजे. त्यासाठी एका मिनिटात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी होकार दिला की या निराधार लोकांना सुद्धा
तीन सिलेंडर मिळाले पाहिजे आणि त्यासाठी मी तुम्हाला सांगतो जशी सरकार स्थापन झाली पहिला निर्णय हा यांना तीन सिलेंडर मिळाले पाहिजे याच्यासाठी पूर्ण ताकदीने मी प्रयत्न करीन हे तुम्हाला या ठिकाणी सगळ्यांना सांगतो। आज जसं तुम्हाला पगाराचा विषय सांगितला कि भाऊ लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळते सर्वांना नमस्कार त्या ठिकाणी उपस्थित असलेले रवी राणाजी नवलेसाई राणा सर्वच आपले पदाधिकारी आणि उपस्थित सर्व दिव्यांग बंधूंनो आपल्या सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। दरवर्षी आपण हा कार्यक्रम करत असतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले दिव्यांग बंधू असतील आपले कुष्ठरोगी बांधव असतील सगळे एकत्रित येऊन ही दिवाळी आपण साजरी करत असतो आणि या माध्यमातून आपल्याशी देखील संवाद साधण्याची संधी मला मिळते। याही वेळी ही दीपावली आपल्या सर्वांना सुख समाधानाची आरोग्याची जावो अशी या ठिकाणी मी प्रार्थना करतो। आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो। हो धन्यवाद। एकच भाऊ एक विषय छोटा विषय होता की सगळ्यांना तीन सिलेंडर मिळतात अंध अपंग मतिमंद कुष्ठरोगींना मिळत नाही त्यांची विनंती होती की आम्हाला पुस्तक मिळाले पाहिजे करू त्याच्या कथा करू थँक्यू। मिळते तर आम्हाला या निराधार लोकांना खऱ्या अर्थानं ईश्वराच्या माध्यमातून मनुष्य जीवनामध्ये अनेक संकटाला तोंड देणारा परिवार यांचे 1500 3000 रुपये झाले पाहिजे हे आपल्या सगळ्यांची मागणी आहे। मी ते पण तुम्हाला सांगतो की या महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार येणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ते सगळ्यांच्या आशीर्वादाने सीएम होतील हा मला विश्वास आहे आणि सीएम झाल्यानंतर पहिला निर्णय हा सगळ्यांना सिलेंडरचा आणि तुमच्या सगळ्यांना पगारवाढीचा निर्णय त्यांच्याकडून करून घेईल हा मी तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो। आपल्याला या ठिकाणी जास्त उशीर झालेला आहे मी जास्त काही बोलणार नाही पण आपण सगळ्यांनी मला नेहमी आशीर्वाद दिलेला आहे नेहमी लढण्याची शक्ती दिली आहे शेतकऱ्यांसाठी। मला आठवते असा दिवाळीचा क्षण होता त्या दिवाळीच्या 2 दिवसाआधी सोयाबीन कापूस संत्रा मूंग उडीद सगळ्या पिकांसाठी जेव्हा मी आंदोलन केलं तेव्हा मी 10 दिवस जेव्हा जेलमध्ये होतो दिवाळी मी जेलामध्ये साजरी केली होती अनेक शेतकरी माझ्यासोबत जेलामध्ये होते तो क्षणसुद्धा मला आठवते की तेव्हा आंदोलन केल्यामुळं शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मिळाली होती। तर तुमच्यासाठी सुद्धा भविष्यामध्ये पगारवाढीसाठी आणि सिलेंडरसाठी मला आंदोलन करावं लागलं मी आंदोलन सुद्धा करीन पण तुम्हाला न्याय देईन एवढा मी तुम्हाला विश्वास देतो। आणि या ठिकाणी सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंदाचं छान तुमच्या जीवनामध्ये येऊ प्रत्येक तुमच्या जीवनातल्या कठीण परिस्थितीमधून तुम्ही बाहेर पडो तुमच्या दुःखासुखामध्ये नेहमी एक मुलगा म्हणून एक परिवाराचा सदस्य म्हणून मी तुम्हाला साथ देईल हे पण तुम्हाला या ठिकाणी वचन देतो। आणि या ठिकाणी सगळे युवा सेना पार्टीचे कार्यकर्ते भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते आरपीए गटाचे आठवले गटाचे कार्यकर्ते रिपाई गटाचे कवाळे गटाचे कार्यकर्ते आणि लहुजी शक्ती सेनेचे सगळे कार्यकर्ते सगळ्यांना मनापासून या ठिकाणी दिवाळीच्या शुभेच्छा देतो पूर्ण महायुतीला सुद्धा दिवाळीच्या शुभेच्छा देतो। आणि या ठिकाणी उपस्थित सगळे आमचे आई माय बाप युवक संपूर्ण जनतेला सुद्धा शेतकऱ्यांना सुद्धा व्यापाऱ्यांना सुद्धा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो। आणि या ठिकाणी आपल्या सगळ्यांना जागेवरच बसायचं आहे जागेवरच तुम्हाला फुल नाही तर फुलाची पाकडी नेहमी तुम्ही मला आशीर्वाद दिलेला आहे तोच आशीर्वाद खऱ्या अर्थानं सगळ्यांच्या जीवनामध्ये पडो म्हणून आपण जागेवर बसून या ठिकाणी कार्यक्रम संपू आणि आपल्या सगळ्यांना जाताना हळू जायचं आहे सगळ्यांना सांभाळून जायचं आहे सगळ्यांना आपल्या जीवनामध्ये जेव्हाही काही कठीण परिस्थिती असली तर मला नेहमी एक कधीही तुम्ही हात द्या मी तुमच्या सगळ्यात उभा राहील एवढं तुम्हाला मनावून सांगतो आणि सगळ्यांना दिवाळीच्या मनातून शुभेच्छा देतो। परत आपल्याला भारत माता की भारत माता की सगळे आशीर्वाद देणार आहे ना मला हा ठेवतो म्हणून सगळ्या आशीर्वाद किती लोक देणार आहे पक्का ना पानाजींना माझे पाना पाना आणि रवी राणा
हा गोर गरिबांचा पाना, शेतकऱ्यांचा पाना, सर्वसामान्य जनतेचा पाना आणि लाडक्या बहिणींचा सुद्धा पाना, म्हणून सगळ्यांचा जीवनातला अंधारा किंवा उजेडाकडे नेणारा पाना, याला तुम्ही सगळे आशीर्वाद द्याल एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आशीर्वाद तुमच्यासोबत राहील. जोरदार टाळ्याने आपण या कुमकुम विजया तिलकाचं स्वागत करावं. हा संकल्प आहे आमच्या दिवंगत बांधवांचा, ज्यांनी हा विजय संकल्प तुमच्यासोबत ओवाळणी करून, ही ओवाळणी तुमच्या विजयाची आहे आणि तुमच्या भविष्याची आनंदमय सुखाची आहे. आमच्या जीवनातील दुःख तुम्ही या ठिकाणी दूर करण्याकरता सदैव तत्पर राहता, ही आमच्या सर्व भगिनींची भाऊबीजीची ओढणी आहेत. आणि तुम्हाला या ठिकाणी आम्ही विजयाचा संकल्प, सर्वांनी एक एक पुष्प आमच्या भाऊच्या हातात द्यावा. हा विजयाच्या संकल्पाचा पुष्प तुमच्या हातात आम्ही देतोय आणि संकल्प घेऊन तुम्ही दिव्यांग बांधवांच्या हक्कान्यायासाठी उभे राहाल अशा प्रकारचा आशीर्वाद या ठिकाणी व्यक्त करतोय. आपण सर्व पुन्हा एकदा रवी भाऊ तू मागे बोलू, बहुजनांचा बहुचर्चित चेहरा, तरुण तणपदार आमदार कोण, बहुजनांचा बहुचर्चित चेहरा, कर्तव्यगार आमदार कोण, दुखितांचे दुःख पुसणारा कोण, साथ झालेला आहेत. आणि आमच्या या दिव्यांग महिलांनी त्यांच्या दिवाळीच्या आनंदाच्या पर्वामध्ये त्यांच्या घरामध्ये आनंद आणणारा तुमच्या सर्व आमचा भाऊ महाराष्ट्राचा बुलंद आवाज. मित्रो, यानंतर मी या ठिकाणी आमच्या पाच दिव्यांग भगिनी महिला आहेत त्यांना विनंती करेल की भाऊंच या ठिकाणी दिवाळीच्या निमित्ताने आम्ही भाऊबीज देखील या ठिकाणी साजरा करतो आणि भाऊंना या ठिकाणी आशीर्वाद देण्याकरता बहुजनांचा बहुचित चेहरा महाराष्ट्राचा बुलंद आवाज, तुमचा आमचा सर्वांचा बुलंद आवाज, तरुणाईचा तरुण आवाज. पाठपुरावा करून परत आणते, आता कोण करण? माझा पराभव झाल्यानंतर तुमचीच प्रेरणा घेऊन मी परत मैदानात उतरली आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये जेवढेही 5 लाख माझे मतदार होते ते सगळ्यांचे मी मनापासून आभार केले आणि माझी परत जीवनाचा संघर्ष मी सुरू केला. मी फक्त सगळ्यांना एवढीच विनंती करीन, येणाऱ्या काळामध्ये विधानसभा आहे, रवीजी आपले बंडेरा मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व परत करण्यासाठी 29ला आपण फॉर्म नामांकन सुद्धा भरलं आणि 4 तारखेनंतर तुमच्याकडनं खूप काही अपेक्षा नाही, पण एवढी अपेक्षा आहे जाता जाता दिवाळीचे दिवस फक्त रवीजींच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवून जाओ की ज्या पद्धतीने ते गोरगरिबांसाठी काम करतात आहे अच्छा लोकप्रतिनिधी हा अमरावतीमध्ये परत चौथ्यांदा रिप्रेझेंट केला पाहिजे. तुमचे आशीर्वाद होता म्हणून 3 दा त्या बंडेरा मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व केला आणि चौथ्यांदा सुद्धा माझा विश्वास आहे, कारण तुमचे आशीर्वाद हे कधीच वाया जात नाही हे मलाही माहीत आहे आणि रवीजींना आणि सगळ्यांना माहीत आहे. आमचं काम आहे आमचं कर्तव्य करणं, मेहनत करणं, इमानदारीने सगळी गोष्टी करणं आणि मी ती करत आलेली आहे. आणि तुमच्यासाठी येणाऱ्या भविष्यामध्ये जे तुम्हाला माझ्याकडनं अपेक्षित आहे ते नक्की, मला खूप संघर्ष आहे माझ्या जीवनात, ते संघर्ष मी तुमच्यासाठी नक्की पार पाडणार आणि तुमच्या जीवनाला तुमच्या वाट्यात संघर्ष हा शब्द कमी झाला पाहिजे त्याकरिता माझ्याकडनं जेवढं होईन ते मी नक्की करून तुम्हाला करून दाखवीन एवढंच मी तुम्हाला सांगू शकते. आणि सगळे माझे युवा स्वाभिमानचा परिवार, प्रत्येक व्यक्ती हा युवा स्वाभिमानचा ज्यांनी एक झाड लगाने से लेकर आज एवढा मोठा वृक्ष आपण उभा केलेला आहे त्या सगळे शिलेदारांना मी दिवाळीची शुभेच्छा देतेच.
पण एक गोष्ट मी नक्की तुम्हाला सांगन की जे घरात घात झालं बोलते हैं ना दूध का जला छाछ भी फूक फूक के पीता है। या वेळी आपल्या सगळे चिलादारांना मी एवढीच विनंती करीन कि हम दूध से जले तो छाछ को भी फूक फूक के हमने इस इलेक्शन में पार करना है। और भारतीय जनता पार्टी च आज मेलघाट भारतीय जनता पार्टी च अचलपुर मतदार संघ भारतीय जनता पार्टी च तिवसा मतदार संघ भारतीय जनता पार्टी च मोर्शी वरुण मतदार संघ भारतीय जनता पार्टी च दामनगाव रेलवे या सगळे मतदारसंघामध्ये जेवढेही आमचे दिवाळी साजरी करण्यासाठी इथे लोक आलेले आहे मी सगळ्यांना विनंती करीन की अमरावती जिल्ह्यामध्ये रवीजी आपले पाना चिन्हावर उभे आहे आणि या सगळे मतदारसंघामध्ये कमळ हे निशाणीनी आमचे उमेदवार उभे आहे तर तुम्हाला दिवाळीचे निमित्त एक आपली मुलगी म्हणून आपली सुनबाई म्हणून आपली मैत्रीण म्हणून बहीण म्हणून मी सगळ्यांना विनंती करीन जी सरकार गोरगरिबांचे पाठीशी उभी आहे जी सरकार लोकांचे डोक्यावर छत देणारी आहे जी सरकार शेतकऱ्यांचे हितात निर्णय घेणारी आहे असे सरकारचे जर पाठीशी आपण उभे राहिलो तर येणाऱ्या काळामध्ये तुमचा जीवन हा अंधारात नाही हा रोशनीमध्ये जाईल एवढंच मी तुम्हाला सांगू शकते। त्या कमळ चिन्हावर आणि बंडेरा मतदारसंघामध्ये पाना आणि राणा कारण महायुतीमध्ये आहे मी कमळाजी आहे पण महायुतीमध्ये स्वाभिमान आमचे सोबत आहे तर महायुतीची एक घटक म्हणून बंडेरा मतदारसंघामध्ये पाना या चिन्हावर आमचे राणाजी उभे आहे तर आपण सगळ्यांनी त्यांना आशीर्वाद द्याव कारण एक पराजय माझे पदरीत पडलेला आहे म्हणून आपल्याला विनंती करीन की असा माणूस लोकांसाठी विचार करणारा व्यक्ती गोरगरिबांना सोबत घेऊन चालणारा व्यक्ती बंडेरा मतदारसंघामध्ये लाभणार नाही आणि आपल्याला सुद्धा म्हणून सगळ्यांना एवढीच विनंती करीन की इस इलेक्शन में हम सभी को आपले जीवाचा रान करायचं आहे असं नाही की आपण लोकसभामध्ये केलं नाही सगळ्यांनी केलं मी कुठे चुकली मला अजूनही कळाला मार्ग नाही पण यावेळी चूक होताना कामा नाही तर म्हणून आपल्याला सगळ्यांना आपले जीवापेक्षा जास्त मेहनत करून या इलेक्शनमध्ये पार पाडायचं आहे आणि रवीजी आप आगे बढो हम तुम्हारे साथ हैं। रवीजी आप आगे बढो हम तुम्हारे साथ हैं। ये आवाज के सामने कोई कितने बड़े भी ढोंगी आ जाए तो उनकी कुछ चलना नहीं है क्योंकि ये दिल से आने वाली आवाज है होठों से नहीं और जो दिल से आशीर्वाद देता है उसको किसी और की चीज की जरूरत नहीं। माझे इलेक्शन मध्ये काय मी पदर नव्हता खुशला आता नवरा आहे ना काय लोक म्हणतात की जे गळ्यात मंगळसूत्र असते ते फक्त काली पोत असते पण त्याचे मागे जीवनाचा सार असते आणि ती काली पोत जेव्हा आपण गळ्यात घालतो ना तेव्हा त्याचे शेवटचे श्वास देण्याची ताकद ती महिला ठेवते। तर मी सुद्धा यावेळी पदर खोसूनच आहे आम्हालाही पाहायचं आहे की बाया जेव्हा पदर खोसतात ते काळी पोतची किंमत त्यांचे जीवनात किती महत्वाचे असते तर सगळी बहिणी तयार आहे ना भावासाठी आहे की नाही आणि सगळ्यांना परत एकदा तुमच्यासोबत दिवाळी साजरी करणं म्हणजे जीवनात मुझे नहीं पता स्वर्ग कैसे होता है पर तुमको देखने के बाद इससे ज्यादा सुंदर स्वर्ग नहीं हो सकता इतना जरूर पता है मुझे। बस आप लोगों को सभी बड़ों का आशीर्वाद लेती हूँ और सभी को दिवाली की फिर से एक बार बहुत बहुत शुभकामनाएं देती हूँ। अगली बार भी इसी तरीके से आमदार रवि जी अपने निवास पर सावित्री निवास पर फिर आमदार बनकर आप लोगों के साथ दिवाली मनाएंगे इतना विश्वास मैं जरूर बता सकती हूँ और सभी का दिल से बहुत बहुत धन्यवाद करती हूँ। भारत माता की रवि जी आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। रवि जी आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। बंडेरा में
धन्यवाद। तेरे लिए मैं गाऊं ये तेरे फूल पे लिखता चला जाऊं, बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा, शुक्र मेरे दरवर्षीचा आमचा परिवार म्हणजे हा कुटुंबच आहे आमचं। आणि या वेळीस आचारसंहिता असताना बरेचसे लोक ताई मला फोन करायचे, आपणही करत होते की ताई या वेळीस आचारसंहिता आहे कार्यक्रम होईन की नाही होईन या पद्धतीने फोन करायचे। जीवनात जर एखादा व्यक्ती खूप दुःखी असेल ना तर त्या लोकांनी आमचे हँडिकॅप ज्यांना दिसत नाही ज्यांना कळत नाही असे वर्गन करणं शिकून घेतलं पाहिजे की देवाने दिलेली सगळं काही आपल्या जीवनमध्ये आहे आणि यांच्यामध्ये काहीतरी कमतरता आहे पण त्याला बाजूनी ठेवून जीवनामध्ये पुढे जाण्याचे जे काम करतात आहे मला वाटते तुमच्यापेक्षा चांगला गुरु जीवनामध्ये कधीच दुसरा भेटू शकत नाही। आणि म्हणून या पूर्ण कुटुंबाला आणि आमची ताईला मी मनापासून खूप खूप दिवाळीची मनापासून खूप खूप शुभेच्छा देते। आणि तुम्ही माझ्यासारखे व्यक्तीची प्रेरणा आहे जीवनात, चढतीत खूप गर्दी असते बरं जीवनात, चढतीत खूप गर्दी असते जीवनात, पडतीत आपले जवळचेही लोक नाता सोडून चालले जातात। आणि तुमच्यासोबत जुडून आमच्या जीवनामध्ये खूप काही आनंद खूप काही नवीन ऊर्जा आम्ही घेऊन आमच्या जीवनामध्ये चालताय, म्हणून तुम्ही माझे प्रेरणा आणि माझ्या जीवनामध्ये जर आज जसं दादांनी म्हटलं आमचे देवेंद्र फडणवीसजींचा फोन आला, दरवर्षी ते आपल्याला शुभेच्छा देतात, उपमुख्यमंत्री असताना सुद्धा तुम्ही त्यांना आपल्याशी वाटतात म्हणून एक सेकंडमध्ये ते फोन घेतात आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतात। याच्यापेक्षा मोठं प्रतिनिधित्व करणारा राजकीय व्यक्ती उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री झालेला व्यक्ती ज्यांना वाटते ज्यांना पूर्ण जग सोडते त्याचे सोबत उभे राहण्यासाठी आमचे देवेंद्र फडणवीसजींचं मी मनापासून धन्यवाद करण की किती व्यस्त काळामध्ये सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी एकही सेकंडचा वेळ लावत नाही। आणि जे कार्यक्रम घेण्याची त्यांची कल्पना की दरवर्षी परिवारासोबत कुटुंबासोबत सगळे लोक दिवाळी साजरी करतात पण असे वर्गाला बोलून त्यांच्यासोबत आपण दिवाळी साजरी केली पाहिजे ज्यांचे जवळ जाण्यासाठी लोकांना नको नको असं वाटते आणि ते सगळे लोक रवीजी आपकी सोच आपकी विचार हा दुसरे लोकांपेक्षा काही पट डिफरंट आहे। आज सगळे लोकांना कल्पना येते, सगळ्यांना वाटते मी माझं कुटुंब माझं घर माझं दार फक्त तिथपर्यंत मर्यादित असते त्यांची दिवाळी, पण आपल्यासारखे लोक जसा विचार करतात की ज्या लोकांना उभा करण्यासाठी लोक विचार करतात त्या लोकांना घेऊन आपला परिवार समजून आपण दिवाळी साजरी करताय, रवीजींसाठी सगळ्यांनी जोरदार ताड्या मारून त्यांचं अभिनंदन आपण केलं पाहिजे। आणि दादांनी विनंती केली ताईंनी नेहमी विनंती केली माझा पराभव जरी झालाय, मी मागच्या दिवाळीमध्ये बोलली होती की मी एकदा जर खासदार परत दुसऱ्यांदा झाली पहिल्या वेळीस मी 600 ते 1500 रुपये करून आणले
आणि जर मी परत 2024 मध्ये जर खासदार झाली ते माझे हँडिकॅप लोक, मतिमंद लोक ज्यांना दिसत नाही, श्रावण बाळचे असे लोक त्यांना नक्की केंद्रकडनं मी 1500 ते 3000 रुपये करून आणीन. मेरा सूरज अभी ढला है, डूबा नहीं है. तो जो शब्द मैंने आप लोगों को दिए, जो शब्द मी तुम्हाला दिलेला आहे, आता तुमची सगळी आशा आणि माझी आशा सुद्धा हे रवीजी कडनं आहे की रवीजी येणाऱ्या काळामध्ये आपण विधानसभामध्ये परत चौथ्यांदा प्रतिनिधित्व करतील की नाही, होणार की नाही आमदार, एकदा हातवरती करून सांगा कोणाकोणाला विश्वास आहे. रवीजी हे तुमचं प्रेम आहे आणि तुमच्यावरला जे विश्वास आहे मनातून दिसतात आहे आणि म्हणून मी आपल्याला नक्की विनंती करीन, केंद्राकडनं जे फॉलोअप करायचं ते तर मी फॉलोअप करेनच, पण राज्यकडनं जे 3 सिलेंडर जे गोरगरिबांना आमची सरकारनी, महायुतीची सरकारनी, आमचे देवेंद्र फडणवीसजींनी प्रत्येक कुटुंबाला 3 वर्षाचे 3 सिलेंडर देण्याचे शब्द दिलेले आहे, तर तसंच प्रमाणे आमचे हँडिकॅप जोडेही लोक आहे त्यांना स्पेशली त्यांचे नावाचे वर्षाचे 3 गॅस सिलेंडर मुफ्त हे सरकारकडनं भेटले पाहिजे. आज देवेंद्रजींनी सुद्धा ते शब्द दिलेला आहे आणि आपण ते शब्द पाठपुरावा करून पूर्ण करतील एवढा विश्वास मी आपल्यावर करतेच. आणि जोडे माझे स्वाभिमानचे सगळे लोक आहे, बुजुर्ग लोक आहे या मंचावर बसलेले, आमचे जयंतराव काका, कस्तुरे काका, ढोकेताई, सुखदेव तडेजा काका आमचे, आणि तालनताई, कविताताई, मलानी काका, तापडिया भैया, चरपे काका, कविताताई यहाँ पर उपस्थित आहे. आपल्यालाही सर्वांना मनापासून दिवाळीची खूप खूप शुभेच्छा. माझा पराभव झाल्यानंतर जिंदगी में एक बहुत बड़ा उदासी का दिन था. सगळ्यांना वाटत होतं की नवनीत राणाचं पराभव नाही होणार, पण 10,000 मात्र माझा पराभव झालं. आणि गोरगरिबांना जे स्वप्न होतं, जे बेघर लोक होते, जे भूमिहीन लोक होते, शेतमजदूर होते, शेतकरी होते, त्यांना वाटत होता की आमची आशा आता कोण पूर्ण करणार आहे. आमचं जे विश्वास होता की नवनीताई त्या पार्लमेंटमध्ये